हेलो स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरला अपन NSR म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा एक फॉर्मॅट पाहिला होता. त्यानंतर रिएक्शन्स ज्यांच्यामध्ये एलिमिनेशन झालं होतं त्यांच्यावर फोकस केला होता, त्यांच्या कॉमन जनरल रिॲक्शन्स पाहिल्या होत्या. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण रिॲक्शन विथ मेटल्स यांनासुद्धा पाहिलं होतं. मग आता या सगळ्यांचे एक्झॅम्पल आणि त्यांच्या शेवटचा कंटेंट म्हणजे त्यांचं मेकॅनिझम, याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. बरोबर आहे. मग आता फर्स्ट वन मी काही रिॲक्शन्स दाखवतो आहे NSR-च्या, त्या रिॲक्शन्सला आपण काय करूयात, जरा नीट ऑब्झर्व करूयात, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट आयडिया येईल की न्यूक्लिओफाईलने न्यूक्लिओफाईलला रिप्लेस केल्यानंतर कसे कंपाऊंड्स बनतात. चलो मग आता फर्स्ट वन, समजा माझ्याकडे तीन रिॲक्टंट आहेत, CH3, CH2, Cl, त्यानंतर CH3, CH2, CH2, Br, आणि तिसरा जो आहे तो CH3, CH, CH3, आणि इथे आता आपण घेतो आहे Cl. मग पहिली महत्त्वाची गोष्ट, यांच्या नावांवर फोकस, यांची नावं आलीच पाहिजे. नावं आली तर रिॲक्शन्स काढणं सोपं जातं. मग आता इथे फर्स्ट वन जो आपण घेतलेला आहे त्याचं नाव आहे, कॉमन नेम जर का पाहिलं तर इथाइल क्लोराईड. आणि याचंच जर IUPAC नेम पाहिलं तर हे आहे क्लोरो इथेन. त्यानंतर सेकंड वन जर का याचं आपण कॉमन नेम पाहिलं तर BR आहे टर्मिनल पोझिशनला, या लॉंग चेनला काहीच ब्रांचिंग नाही आहे, म्हणजे हा आहे एन प्रोपाईल ग्रुप. सो एन प्रोपाईल आणि याला ब्रोमिन अटॅच आहे, सो इट्स कॉल्ड ॲज एन प्रोपाईल ब्रोमाईड. आणि जर का याचं IUPAC नेम काढलं तर IUPAC नेममध्ये BR पहिल्याच कार्बनला अटॅच्ड आहे, सो इट इज 1, 2 आणि 3, याला आपल्याला 1-bromo-propane असं म्हणता येईल. सो हा झाला आपला 1-bromo-propane. त्यानंतर हा जो आहे तिसरा, याचं कॉमन नेम आहे आयसो प्रोपाईल. आता Cl आहे आपल्याकडे म्हणून हा झाला क्लोराईड. आणि याचंच IUPAC नेम जे आहे ते कोणत्याही बाजूने नंबरिंग करा, तुमचा Cl जो आहे तो सेम नंबर ऑफ कार्बनवर येईल. मग याचं नाव आहे 2. तीन रिॲक्टंट आहेत त्या तिघांची नावं येणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याला नावं आलीत त्याला अर्ध कामकाज समजलेलं आहे. आता फक्त न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर का आहे तर न्यूक्लिओफाईलला रिप्लेस करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग त्यासाठी रिएजंट, समजा या सगळ्यांमध्ये आता आपण जो रिएजंट घेतो आहे तो रिएजंट कोणता आहे जरा चेक करूयात. पहिल्यांदा आपण ॲक्वियस KOH घेऊ, त्यानंतर ॲक्वियस NaOH घेऊ, आणि त्यानंतर मॉइस्ट Ag2OH घेतला. या Ag2OH-ने काय बनवलं आहे तर AgOH बनवला आहे. मग इथे मॉइस्ट Ag2O आणि याला थोडंसं हीट करायचं आहे तर मॉइस्ट Ag2O AgOH बनवेल. यांना थोडंसं हीट केलं, बॉइलिंगपर्यंत जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, बॉइल्स करा. तर याच्यामधला न्यूक्लिओफाईल म्हणजे कोण आहे ते आपल्याला समजवायन की OH हा न्यूक्लिओफाईल आहे. इथे पण OH आहे, इथे पण OH आहे. मग तिन्ही रिॲक्शन मी अशा घेतल्यात सुरुवातीला, ज्यांच्यामध्ये OH आणि OHच न्यूक्लिओफाईल आहे, आणि आपला हॅलोजन जो आहे तो हॅलोजन जाणार आहे तिन्ही ठिकाणाहून, त्यांच्याकडे कोण येणार आहे, OH येणार आहे. म्हणजे पहिल्या केसमधला हा जो Cl आहे हा जाईल आणि याच्या ठिकाणी कोण येईल, OH. या ठिकाणी पण BR जाईल, याच्या ठिकाणी कोण येईल, OH. आणि हा Cl जाईल, या ठिकाणी पण कोण येईल, OH. मग कोणताही हलाईड वापरला आणि या तिघांपैकी कोणीही वापरला तरी आपल्याला अल्कोहोलच मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्या केसमध्ये आपल्याला मिळेल CH3, CH2 आणि OH. दुसऱ्या केसमध्ये आपल्याला मिळेल CH3, त्यानंतर CH2,
देन सी एच टू आणि इकडचा बी आर गेला आणि इथे आला ओ एच. तिसऱ्या केसमध्ये सी एच थ्री सी एच इथे आला ओ एच आणि इथे आला सी एच थ्री प्लस या तिघांमध्ये बाय प्रोडक्ट जो येणार आहे पहिल्यामध्ये एच कंबाईन विथ नॉट एच के कंबाईन विथ सी एल कारण इथे आपण के ओ एच वापरला आहे सो के सी एल येईल. इथे आपण एन ए ओ एच वापरला आहे सो इट फॉर्म्स एन ए बी आर ॲज अ बाय प्रोडक्ट आणि इथे ए जी सी एल ॲज अ बाय प्रोडक्ट येईल. मग या सगळ्यांची नावं रिॲक्टंटचं नाव माहिती असेल तर प्रोडक्टचं नाव काढणं सोपं आहे. इथे फक्त क्लोराईड गेला आणि अल्कोहोल आला आहे, ब्रोमाईड गेला अल्कोहोल आला, आयला क्लोराईड गेला आणि अल्कोहोल आला. मग पहिल्यामध्ये इथे याचं कॉमन नेम जे असेल ते इथाईल अल्कोहोल आणि आय यू पी एस सी नेम जे असेल ते इथॅनॉल. या केसमध्ये इट इज एन प्रोपाइल अल्कोहोल. आय यू पी एस सी नेम पहिला दुसरा तिसरा सो इट इज प्रोपेन वन ऑल कारण पहिल्या कार्बनला कोण आहे ओएच आणि तिसऱ्यामध्ये आलो तर हा आहे आयसो प्रोपाइल अल्कोहोल किंवा यालाच आपण काय म्हणतो पहिला दुसरा तिसरा कुठूनही घेतलं तरी हा दुसरा कार्बन आहे सो इट इज अ प्रोपेन टू ऑल. ओके म्हणजे आता इथे झाले तिघांची नावं तयार. मग आता या इथे हा झाला आपला फर्स्ट पार्ट रेडी. म्हणजे काय मी फक्त अल्कोहोल्सला यूज केलं. त्यानंतर आता सपोज दॅट मी या तिघांचीही रिॲक्शन जी आहे ती अजून वेगळ्या काही लोकांबरोबर करतो आणि कोण तयार होईल यांच्यावर फोकस करतो. तर पहिल्यांदा आपण याला कट करून टाकूयात, त्यानंतर याला कट करून टाकूयात आणि यालासुद्धा कट करून टाकूयात. म्हणजे आता आपण दुसरे रिएजंट घेऊन त्यांच्या एन एस आर कशा होतात ते जरा चेक करूयात. मग त्याच्या पुढचे रिएजंट कोण होते, समजा इथे मी यूज केला अल्कोहोलिक के सी एन, इथे यूज केला आपण ए जी सी एन आणि इथे यूज केला आपण पुन्हा एकदा अल्कोहोलिक के सी एन आणि या सगळ्यांना बॉईल केलं, याला बॉईल केलं, याला बॉईल केलं, याला बॉईल केलं. तर यांच्यामध्ये न्यूक्लियोफाइल कोण आहेत हे आपल्याला समजले पाहिजे. या के सी एनमध्ये न्यूक्लियोफाइल कोण आहे सी एन, इकडे पण कोण आहे सी एन, इकडे पण कोण आहे सी एन. पण लक्षात काय ठेवायचं आपल्याला, जर का सी एन ए जी बरोबर असेल तर जेव्हा तो न्यूक्लियोफाइलला रिप्लेस करेल तेव्हा अटॅचमेंट होईल नायट्रोजनकडनं आणि जेव्हा मी के सी एन यूज करतो आहे तेव्हा अटॅचमेंट होईल कार्बनकडनं. म्हणजे कार्बनचा जर अटॅचमेंट असेल तर त्याला म्हणतो आपण सायनाइड आणि जर का नायट्रोजनचा असेल त्याला म्हणतो आपण आयसोसायनाइड. म्हणजे इथे फर्स्ट वन काय तयार होईल सी एच थ्री सी एच टू आणि इथे आला सी एन प्लस बाहेर कोण गेला के सी एल. सेकंड केसमध्ये सी एच थ्री सी एच टू सी एच टू आणि इथला बी आर गेला आणि इथे आला एन सी कारण आपल्याकडे ए जी सी एन आहे. ओके आणि इथे तयार झाला ए जी बी आर. त्यानंतर तिसऱ्या केसमध्ये सी एल गेला आणि त्या सी एलच्या जागी कोण आला तर सी एन प्लस बाहेर गेला के सी एल. मग या तिघांची नावं काढणं अतिशय सोपं आहे. याचं नाव तुम्हाला माहिती आहे इथाईल, मग इथाईलला कोण अटॅच्ड आहे सायनाइड सो इट इज इथाईल सायनाइड. आणि जर का मी याचं आय यू पी एस सी नेम काढायचं ठरवलं देन वी यूज ओनली नायट्रोजन ॲज अ फंक्शनल ग्रुप. म्हणजे या नायट्रोजनला मी ऑलरेडी कलर चेंज करून दाखवलं आहे बघा. मग हा झाला पहिला कार्बन, हा झाला दुसरा कार्बन, हा झाला तिसरा कार्बन. म्हणजे आपल्या पहिल्या कार्बनला कोण अटॅच आहे नायट्रोजन अटॅच आहे म्हणून याचं नाव येईल प्रोपेन नायट्राइल. प्रोपेनचा शेवटचा ई काढायचा आहे आपल्याला सो इट इज प्रोपेन नायट्राइल.
प्रोपेन नाइट्राइल। त्यानंतर या केस मध्ये जर काय होतं, याला कॉमन नेम जे आहे ते एन प्रोपाइल आयसोसायनाइड, याला आययूपीएसी नेम द्यायचं नाही कारण आपल्याकडे कॉमन नेम जास्त फेमस आहे। याच्यामध्ये आयसोप्रोपाइल सायनाइड आणि याचं आययूपीएसी नेम काढलं तर नायट्रोजन इथे आहे, म्हणून हा कार्बन पहिला, हा कार्बन दुसरा। तुम्ही लॉन्ग चेन सिलेक्ट करताना इकडे जावा किंवा इकडे जावा, दोन्हीकडे काय आहेत, सेम नंबर ऑफ कार्बन आहेत। म्हणजे आता हा झाला आपला सबस्टिट्युएंट, मग आता या केसमध्ये याचं नाव येईल टू मिथाइल, लॉन्ग चेन कंटेन थ्री कार्बन, प्रोपेन नाइट्राइल। माहित झालं आणखी तीन रिॲक्शन्स ज्याच्यामध्ये आपण काय बनवलं, सायनाइड आणि आयसोसायनाइड। मग कधी कोण बनेल याच्यावर फोकस केलं तर असं लक्षात येतं की जर ए जी सी एन वापरला तर आयसोसायनाइड आणि के सी एन वापरला तर नॉर्मल सायनाइड। ओके, मग या दोन्ही रिॲक्शनमध्ये फोकस करायचा ए जी सी एन आणि के सी एनच्या ॲक्शनवर। त्यानंतर पुढे जर का गेलो तर पुढे अजून काही रिॲक्शन्स आपल्याला यांच्या पाहता येतील, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आलो तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनकडे पुन्हा जाऊ। पुढे अजून काही एक्झाम्पल्स आहेत त्यांना आपण पाहूयात। आता पुढे सपोज दॅट वी यूज अल्कोहोलिक NH3, त्यानंतर याला आपण बॉईल केलं, त्यानंतर आपण यूज करतो आहे CH3O Na, सोडियम मिथॉक्साईड, या सोडियम मिथॉक्साईड। त्यानंतर इकडे याला कट करून टाकू आणि याच्याऐवजी आपण KNO2 घेऊ। ओके, मग आता या केसमध्ये काय होईल, इथे NH3ला तोडणं फार आवश्यक आहे ॲज अ NH2- आणि H+, म्हणजे NH2 झाला आपला न्यूक्लिओफाइल, याच्यामध्ये सोडियम असतो प्लस आणि हा OCH3-, याच्यामध्ये ओ कडनं अटॅचमेंट होईल कारण आत्ता नायट्रोजन बरोबर अटॅचमेंट होणार नाही कारण KNO2 आहे, AgNO2 असेल तर तो एनकडनं अटॅचमेंट दाखवेल। मग आता इथे काय तयार होईल, तर इकडचा CL गेला या ठिकाणी NH2 आला, तयार कोण झालं, CH2 आणि NH2 प्लस बाहेर कोण गेला, HCl। देन सेकंड केसमध्ये इथे आला CH3 देन CH2 देन CH2 आणि या CH2च्या पुढे होता BR, तो गेला बाहेर आणि या ठिकाणी कोण आलं, ओ, आणि ओला कोण अटॅच आहे, CH3 प्लस बाहेर कोण गेलं, NaBr। आणि तिसऱ्या केसमध्ये याला मी हीट केल्यानंतर ONO, म्हणजे आता याला दाखवताना आपण असं दाखवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, KONO आणि इकडचा K आणि ONO-मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे, तर तयार कोण होणार आहे, CH3 आणि इथे येणार आहे ONO प्लस बाहेर जाणार आहे KCl। मग या सगळ्यांच्या नावांवर आपण फोकस करूयात। मग फर्स्ट वन हा जो आहे त्याला म्हणतो आपण इथाइलमाइन किंवा याला म्हणतो आपण मायनोइथेन किंवा याला अजून एक नाव आहे इथेनामाइन। ओके, त्यानंतर हा जो आहे हा आहे एका बाजूला आहे मिथाइल ग्रुप, दुसऱ्या बाजूला आहे एन प्रोपाइल ग्रुप, सो मिथाइल एन प्रोपाइल इथर। किंवा याचा IUPAC नेम जर का पाहिलं तर हा आहे मिथॉक्सी ग्रुप आणि हा आहे पहिल्या कार्बनला अटॅच्ड या लॉन्ग चेनच्या, मग पहिल्या कार्बनवर मिथॉक्सी, म्हणून याचं नाव आपल्याला असं लिहिता येईल की 1-methoxy लॉन्ग चेनमध्ये 3 कार्बन, सो इट इज प्रोपेन। आणि हा जो आहे तो आहे आयसो प्रोपाइल नाइट्राइट।
ओके, मग आता ह्या नावांवर नीट लक्ष द्यायचं. नावांवर नीट लक्ष दिलं की आपल्याला एक्झॅक्ट आयडिया येते की कोण आपण यूज करतो आहे ते, आणि त्याच्यानुसार आपण इझिली ॲन्सर देऊ शकतो. मग आता यांच्यावर लक्ष ठेवायचं. आणि या पुढच्या 3 रिॲक्शन्स अजून होतील ज्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली त्यांना एक्सप्लेन करून सांगितले की हा कोण झाला आहे तयार. तर नायट्राईट आणि या इथे 3 प्रोडक्ट तयार आहे. हा नायट्राईट, सॉरी. पुढे नेक्स्ट वन, आता यांना जर का आपण पुन्हा दुसऱ्या काही लोकांबरोबर यूज केलं तर याच जागी मी समजा AgNO2 वापरला असेल तर सेम रिॲक्शन होईल, फक्त CH3 आणि या मधल्या कार्बनला अटॅच कोण होईल, NO2 प्लस बाहेर कोण जाईल, Ag आणि Cl. मग याचं नाव काय येईल, 1, 2, 3, याला फक्त आपण IUPAC नेम्स दाखवतो, 2-nitro-propane. मग हा झाला आपला 2-nitro-propane. ओके, आणि शेवटच्या रिॲक्शनकडे जाऊया. शेवटच्या रिॲक्शनमध्ये आपण भरपूर एक्झाम्पल घेणार आहोत. 3 एक्झाम्पल घेऊयात आणि 3 वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण NSR यूज करून प्रोडक्ट कोण येतो जरा चेक करूयात. मग समजा इथे असं केलं आपण, CH3 C डबल बॉन्ड OOAG, इथे CH3 CH2 C डबल बॉन्ड OOAG, आणि इथे पुन्हा एकदा CH3 C डबल बॉन्ड OOAG यांना यूज केलं आणि यांना हीट करून आपण काय करतोय तर प्रोडक्ट काढायचा प्रयत्न करतोय. आता प्रोडक्ट काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, आपल्याला या सगळ्यांची नावं माहिती असली पाहिजे. आणि सेकंड वन, यांच्यामधला न्यूक्लिओफाईल माहीत असला पाहिजे. मग आता यांच्यामधला न्यूक्लिओफाईल हा सिल्वर 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 सगळा पॉझिटिव्ह, म्हणजे उरलेला भाग निगेटिव्ह, मग याचं नाव काय होतं, सिल्वर ॲसिटेट. याचं नाव जे आहे ते सिल्वर प्रोपॅनोएट. आणि याचं नाव पुन्हा एकदा तेच, सिल्वर ॲसिटेट. ओके, मग त्या 3 रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, सिल्वर बॉन्ड तोडणारे आणि उरलेला भाग जो आहे तो या CLला BRला किंवा CLला रिप्लेस करणार आहे. म्हणजे पहिल्या रिॲक्शनमध्ये कोण येईल, CH3 CH2 याला अटॅच झाला तो O, या ओला कोण अटॅच आहे, C डबल बॉन्डोन, या C डबल बॉन्डोच्या सीला कोण अटॅच आहे, CH3 प्लस AG आणि CL गेले बाहेर, म्हणजे इथे झाला बाय प्रोडक्ट तयार, AgCl. या केसमध्ये CH3 CH2 CH2 आणि इकडचा BR गेला आणि इथे कोणाला O, या ओला कोण अटॅच आहे, C डबल बॉन्डो आणि CH2 CH3. मग याचं नाव काढूयात आणि याचा बाय प्रोडक्ट कोण येईल तर AG बरोबर BR. आणि तिसरा जो आहे CH3 CH3 इथे होता CL, तो गेला त्या ठिकाणी कोणाला O, त्यानंतर C डबल बॉन्डो आणि इकडे कोणाला CH3. म्हणजे ही अशी आपल्याला चेक करावी लागेल. आणि प्लस बाय प्रोडक्ट कोणाला, AgCl, कारण आपण क्लोराईड यूज केला आहे. तर हा झाला आपला प्रोडक्ट तयार. आता तिघांची नावं काढणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर जसा तुम्ही सिल्वर ॲसिटेट घेतला आहे ना रे, त्या सिल्वरच्या जागी कोणाला हे चेक करून आपण सिम्पल नावं काढू शकतो त्यांच्यामधली. मग सिम्पल नावं काढण्यासाठी आपण काय करूयात, सिल्वर ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी कोण आलं आता, तर CH3 CH2, इथे कोण आलं आहे, CH3 CH2 CH2, आणि इकडे कोण आलं आहे, सिल्वर जागी कोण आलं आहे, CH3 CH आणि CH3. मग आता याचं नाव काय, इथाईल. आणि उरलेला ग्रुप कोण आहे, हा ॲसिटेड आहे. बघा हा ग्रुप जो आहे याला म्हणतो आपण ॲसिटेड ग्रुप, हा फक्त इथे उलटा आहे, म्हणून याला म्हणायचं इथाईल ॲसिटेट. त्यानंतर या इथे प्रोपाईल ग्रुप आहे, तोही कोणता, N प्रोपाईल ग्रुप आहे, म्हणून याला म्हणता येईल N
प्रोपाइल प्रोपॅनोइड. मग काही लोक इथे फक्त प्रोपाइल प्रोपॅनोइड वापरतात, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी जर का चेक केलं तर हा आयसो प्रोपाइल ग्रुप आहे, इकडचा ग्रुप ॲसिटेट आहे. सो याला आपण आयसो प्रोपाइल ॲसिटेट असंही म्हणूयात. मग इथे एन एस आरच्या रिॲक्शनचा आपण एक्झाम्पल सेट पाहिला आणि या सगळ्यांच्या नावांवर व्यवस्थित फोकस करायचं, रिॲक्शन कशी झाली हे सुद्धा व्यवस्थित पाहायचं. म्हणजे काय होईल तर आपलं बऱ्यापैकी एन एस आरचं काम होऊन जाईल, म्हणजे कोण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं काम होऊन जाईल. ओके, नाऊ नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊया. तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे एलिमिनेशन रिॲक्शन. मग आता एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपण काय करणार आहोत? तर आपल्याकडे एलिमिनेशन रिॲक्शनसाठी मी सांगित होतं की या एलिमिनेशनमध्ये आपण एकच रिॲक्शन पाहणार आहोत आणि ती म्हणजे डी हायड्रो हॅलोजिनेशन. आणि या ठिकाणी आपल्याला कोण वापरायचा आहे? सेटझेफ रूल. आता सेटझेफ रूलमध्ये आपण काय करतो आहे? सेटझेफ रूलमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट, कधी सेटझेफ वापरायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा अल्फा कार्बन आहे आणि आपल्याकडे दोन बीटा कार्बन आहेत त्यावेळेस आपल्याला कोण वापरायचा? सेटझेफ रूल. मग आता इथे जर का आपण रिॲक्शन घेतलं तर आपण एक रिॲक्शन घेऊयात विदाउट सेटझेफ रूल, म्हणजे ज्याच्याकडे एकच अल्फा कार्बन एकच बीटा कार्बन आहे, आणि आपण दुसरी रिॲक्शन घेऊया ज्याच्यामध्ये दोन बीटा आहे. ओके, म्हणजे आपलं काम काय होईल? सोपं होईल. मग आता इथे एक्झाम्पलसाठी फर्स्ट वन CH3 CH2 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 आणि BR, आणि दुसरं एक्झाम्पल आहे CH3 CH Cl CH2 आणि CH3. मग याच्यावर नीट लक्ष द्या. लक्ष दिल्यानंतर असं समजेल की आपल्याकडे दोन एक्झाम्पल्स असे आहेत ज्यांच्याकडे डिफरंट नंबर ऑफ बीटा कार्बन्स आहेत. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर या केसमध्ये आलो तर या केसमध्ये जर आपण चेक करूयात, हा आपला अल्फा, त्याच्या पुढचा बीटा, या केसमध्ये आलो हा आपला अल्फा आहे. अल्फाला डायरेक्टली हा पण कार्बन अटॅच आहे आणि हा पण कार्बन अटॅच आहे, म्हणजे हे दोन्ही कार्बन काय झाले? बीटा बीटा. सो वी हॅव टू डिफरंट बीटा. बीटा दोन असून सेमही असू शकतात. आत्ता दोन बीटा आहेत आणि दोन्हीही डिफरंट आहेत. कसे डिफरंट शोधायचे? तर या कार्बनवर किती हायड्रोजन अटॅच आहे? दोन. या कार्बनवर तीन. म्हणजे हे दोन्ही असे कार्बन आहेत जे वेगवेगळ्या नंबर ऑफ हायड्रोजनशी अटॅच आहेत. मग हायड्रोजन दोन आहेत, एका साईडला तीन आहेत, म्हणजे काय झालं? दोन्ही बीटा डिफरंट आहेत. मग या केसमध्ये एकच प्रोडक्ट येईल, पण या केसमध्ये दोन प्रोडक्ट येतील, एक मेजर आणि एक मायनर. आता याला यूज करायचा आपल्याला सेटझेफ रूल, याला यूज करायचा नाही आहे. मग यांची नावं, याचं नाव जे आहे ते आपलं आहे एन ब्युटाइल ब्रोमाइड, किंवा यालाच आपण IUPAC नेम जर का दिलं तर इट इज वन ब्रोमो ब्युटेन. या इकडे सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड, किंवा याचं IUPAC नेम आहे 2-chloro-butane. याला हीट करू आपण अल्कोहोलिक KOH बरोबर, देन वी ऑप्टेन ओनली सिंगल प्रोडक्ट. मग कोण कुठून जाणार आहे? अल्फावरून BR जाईल, बीटावरून H जाईल. अल्फावरून BR H बीटावरून, आणि या अल्फा बीटामध्ये तयार होईल डबल बॉन्ड. मग कोणता प्रोडक्ट आला? CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस बाय प्रोडक्टमध्ये KBr प्लस H2O आले. मग हे दोन आले बाय प्रोडक्ट. मग आता माझ्याकडे याचं आणि याचं जे नाव आहे ते माहिती असतं. मग आपल्याला फक्त नाव कोणाचं काढ आहे? प्रोडक्टचं, मेन प्रोडक्टचं. मग कोणी आपला ब्यूट टू इन. त्यानंतर याची जर का रिॲक्शन केली मी अल्कोहोलिक KOH बरोबर तर आफ्टर रिॲक्शन वी ऑप्टेन टू डिफरंट प्रोडक्ट, वन अकॉर्डिंग टू सेटझेफ रूल विच ऑप्टेन ॲज अ मेजर. मग आता मेजर प्रोडक्टसाठी या दोन बीटा कार्बनचा असा फॉर्म शोधायचा ज्याच्यावर हायड्रोजन कमी आहेत. मग ज्याच्याकडे हायड्रोजन कमी तो आपला
सेट जेफ रूल मध्ये इन्वॉल्व होणारा बीटा आहे. आता इथे CH3 इकडे आणि CH2 इकडे, म्हणजे आता या दोघांमधून डी हायड्रो हॅलोजनेशन होणार आहे. मग इथून बीटावरून हायड्रोजन आणि अल्फावरून हॅलोजन जाईल आणि तयार होईल प्रोडक्ट CH3 CH डबल बॉन्ड. इथे थोडासा याचा बॉन्ड जो आहे तो आपण कट करून टाकूयात, म्हणजे आपला नीट बॉन्ड येईल. CH डबल बॉन्ड CH आणि CH3 प्लस एक दुसरा प्रोडक्ट येईल मायनरवाला. आता मी CH3कडचा हायड्रोजन काढतोय, म्हणजे इथे उरले CH2 सिंगल बॉन्ड सॉरी डबल बॉन्ड CH CH2 अँड CH3. म्हणजे आता इकडे या कार्बनचा हायड्रोजन आणि इकडचा मी हॅलोजन काढला आहे, तर या दोघांमध्ये आला डबल बॉन्ड. मग या वरच्या कंपाऊंडला जो की आपल्याला मेजर मिळाला आहे याचं नाव काढलं तर याचं नाव असेल ब्यूट 2 इन, आणि हा जो दुसरा आला आहे तो आहे आपला मायनर प्रोडक्ट, याचं नाव असेल ब्यूट 1 इन. सो हा आहे ब्यूट 2 इन आणि ब्यूट 1 इन. ब्यूट 2 इन ऑप्टेंड ॲज मेजर अँड ब्यूट 1 इन ऑप्टेंड ॲज मायनर. देन शेवटच्या रिॲक्शनच्या फॉर्मकडे आपण चाललो आहे आणि त्याला म्हणतो आपण रिॲक्शन विथ मेटल्स. पुन्हा एकदा इथे आपण एक एक एक्झाम्पल त्यांना एक्सप्लेन करूयात. फर्स्ट वन रिॲक्शन विथ मेटल्स. पहिली रिॲक्शन वुड्स रिॲक्शन. ओके, मग आता याच्यामध्ये दोन अल्कायल आहेत. फॉर एक्झाम्पल वी यूज CH3 CH2 Cl, रिॲक्ट विथ ट्वाईस Na. आता दुसरा मी उलटा दाखवतोय CH2 याला Cl अटॅच्ड आणि इकडे CH3 दॅट रिॲक्ट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग या Cl ला Na बरोबर जावं लागेल बाहेर आणि हे CH2 CH2 एकमेकांमध्ये अटॅच होऊन तयार करतील CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 अँड CH3 प्लस वी ऑप्टेन ट्वाईस NaCl ॲज अ बाय प्रोडक्ट. ट्वाईस NaCl ॲज अ बाय प्रोडक्ट. मग हा जो प्रोडक्ट आला आहे याच्यामध्ये कार्बनचा नंबर वाढला आहे आणि तो आहे ऑलमोस्ट डबल ऑफ द रिॲक्टंट. मग याला म्हणतो आपण एन ब्युटेन, किंवा याला ना नुसतं ब्युटेन म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता इथे हे इथाईल क्लोराईड यूज केले होते आपण, दोन इथाईल क्लोराईड. मग याच रिॲक्शनला मी असंही दाखवू शकतो ट्वाईस CH3 CH2 Cl प्लस ट्वाईस Na. मग आता हे लॉजिकली आपल्याला लक्ष झालं पाहिजे की असाच भाग पुन्हा अटॅच करायचा याच अल्कायल ग्रुपला. सो दोन अल्कायल ग्रुप एकमेकांना अटॅच होतील आणि याच्यामधून C4H10 ज्याचं स्ट्रक्चर असेल CH3 CH2 CH2 CH3, म्हणजेच वरचा कंपाऊंड, यालाच आपण काय म्हणतो ब्युटेन, हा तयार झाला आहे. मग इट्स अनादर वे टू रिप्रेझेंट. मग या फॉर्ममध्ये पण आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो किंवा दुसऱ्या फॉर्ममध्ये पण आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. देन शेवटची रिॲक्शन आणि याला म्हणतो आपण फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नॉल्स रिएजंट. फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नॉल्स रिएजंट. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे RMgX, याला बनवायची ऑफर, कारण हा आहे आपला ग्रिग्नॉल रिएजंट. मग याला कसा बनवायचा? सिम्पली आर आणि एक्सला आपण घेतलं आहे तर इथे आपण एक्झाम्पलमध्ये आर आणि एक्समध्ये पहिल्यांदा काय करूयात CH3 CH2 आणि Br घेऊयात. मग याचं नाव आहे इथाइल ब्रोमाइड, किंवा यालाच आपण म्हणतो ब्रोमो इथेन. सपोज दॅट रिॲक्ट विथ MG metal इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर हा MG metal जो आहे तो CH2 आणि Br च्या मध्ये जाईल आणि तयार होईल CH3 CH2 MG
बी आर मैं याचं नाव आहे इथाइल मैग्नेशियम. आता एम जी मी स्मॉल मध्ये म्हणजे सिंबॉलिकली लिहिलंय मैग्नेशियम ब्रोमाइड आणि या फॉर्मॅटला कॉमनली काय म्हणतात ग्रिग्नाल्ड रिएजंट. सो इट्स आर ग्रिग्नाल्ड रिएजंट आणि या अल्कायल ग्रुपला कोणताही दुसरा येऊ शकतो, हॅलोजनला कोणताही दुसरा ग्रुप येऊ शकतो. पण जर का अल्काइल मॅग्नेशियम हलाइड नावाचा प्रकार आला म्हणजे असा कोणीही आला ज्याच्यामध्ये अल्कायल ग्रुपमध्ये आणि हॅलोजनमध्ये एम जी आहे तर त्याला आपण म्हणतो ग्रिग्नाल्ड रिएशन. सो इट्स आर ग्रिग्नाल्ड रिएशन. देन इथे आपल्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज संपल्या. आता शेवटचा पार्ट जो आहे तो म्हणजे एस एन वन आणि एस एन टू. मग आता याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एक्सप्लेन करणार आहोत एस एन वन आणि एस एन टू. तर एस एन वन आणि एस एन टूमध्ये जर का आपण आलोय आणि यांना एक्सप्लेन करतो तर पहिल्यांदा यांचा लॉंग फॉर्म आपल्याला माहिती असला पाहिजे. एकदम शॉर्टकट स्टडी आहे त्याच्यामुळे त्याच्यावर फोकस करायचं फक्त जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर. तर याचं नाव याला आपण काय म्हणतो तर युनिमॉलेक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग याला जर का युनिमॉलेक्युलर म्हणतोय तर ऑब्विसली याला काय म्हणणार आहोत आपण बायमॉलेक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो युनिमॉलेक्युलर बायमॉलेक्युलर युनिमॉलेक्युलर बायमॉलेक्युलर. मग आता इथे एक्झाम्पल जे घेणार आहोत आपण इथे एक्झाम्पल कोणतं घ्यायचं एस एन वनमध्ये युनिमॉलेक्युलर म्हणजे रिॲक्शन एकावरच डिपेंड आहे तर एकच चांगला बल्की रिॲक्टिव्ह मॉलेक्युल असला पाहिजे. मग इथे आपण एक्झाम्पल घेताना काय घेतो अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आणि इथे आपण घेऊयात एक्झाम्पल अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. दोघांमधला महत्त्वाचा फरक इकडे मी टर्शरी वापरलाय तिकडे मी प्रायमरी वापरलाय. मग दोघांच्या रिॲक्शन जरा आपण एक्सप्लेन की दोघांमध्ये होतं काय नेमकं. इथे सी एच थ्री तीन लोक आहेत एकाच कार्बनला अटॅच आहेत आणि त्याच कार्बनला बी आर अटॅच आहे. याची रिॲक्शन अल्कलाईन हायड्रोलिसिसमध्ये आपल्याला मिळतो कोण इलेक्ट्रोफाईल सॉरी न्यूक्लिओफाईल ओ एच. तर हा ओ एच या आपल्या बी आरला रिप्लेस करणार आहे तयार करणार आहे सी एच थ्री थ्राईस सी ओ एच प्लस बाहेर कोण जाणार आहे बी आर मायनस. सेम रिॲक्शन इकडे आलो तर इकडे काय होणार आहे सी एच थ्री आणि याला डायरेक्ट बी आर अटॅच आहे याची रिॲक्शन ओ एच मायनस न्यूक्लिओफाईल बरोबर होईल आणि या रिॲक्शनमध्ये सुद्धा बी आर झालं आणि त्या ठिकाणी कोण येणार आहे ओ एच येणार आहे. तयार कोण झाला सी एच थ्री ओ एच प्लस बी आर मायनस. ही आपली रिॲक्शन आहे. पण मजेशीर गोष्ट अशी आहे की रिॲक्शनमध्ये जर का मी एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनचं इन्व्हॉल्वमेंट केलं तर रेट ऑफ रिॲक्शन वेगवेगळ्या फॅक्टरवर डिपेंड आहे असं मला मिळतं. मग याला आपण म्हणतो कायनेटिक्स कारण रेटचा स्टडी करतो ना आपण. मग रेटच्या स्टडीमध्ये आलो तर आपण कायनेटिक्सवर आपण फोकस करू आणि कायनेटिक्सला एक्सप्लेन करूयात. मग आता कायनेटिक्स फर्स्ट स्टेप याच्यामधली जी आहे ती म्हणजे कोण कायनेटिक्स मग कायनेटिक्समध्ये काय करणार आहे आपण स्टडी रेटचा. मग इथे कायनेटिक्स पुन्हा एकदा मग कायनेटिक्समध्ये रेटचा स्टडी करतोय. मग आता रेटचा स्टडी करताना आम्ही काय करणार आहे तर रेट
ज्याला आपण कट करूयात, कारण पेन इंक जो आहे तो एक सारखा येत नाहीये आणि दोन्हीही व्हाईट मध्ये घेऊन टाकूयात मग आपण. सो राईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एच थ्री थ्राइस सी बी आर नॉट ऑन ओ एच. म्हणजे रेट फक्त कुणावर डिपेंडेंट आहे, हा रिॲक्टंटवरच आहे, म्हणून तर ती युनिमॉलिक्युलर आहे, एकट्यावरच डिपेंड आहे, एकट्यावरच डिपेंड आहे. आणि या केसमध्ये आलो तर रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एच थ्री बी आर ॲज वेल ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस. म्हणजे मला इथे रेट दोघांवर डिपेंड असल्याचं कळतंय. मग एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स हे आहे त्यांचे. मग आता यांची जर का मी ऑर्डर काढली या इक्वेशनवरनं किंवा रेट लॉवरनं, तर ऑर्डर असेल फर्स्ट, आणि यांची ऑर्डर काढली तर ऑर्डर असेल या दोघांच्या एक्सपोनंटची सम. मग इथेसुद्धा वन आहे आणि इथेसुद्धा वन आहे, मग ऑर्डर येईल या दोघांची टू, म्हणजेच कोण, सेकंड. मग आपण काय करतो जरा चेक करा, मेकॅनिझमचा स्टडी आणि त्यांच्या डिफरन्स स्टडी दोघांचा एकत्रच करतो आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल, आपलं सोपं होईल कामकाज. ओके, त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो तर मेकॅनिझमचा स्टडी करतो. सेम इयर इथे पण आपण सेकंड स्टेपमध्ये काय करणार आहोत, मेकॅनिझमचा स्टडी. मग आता इथे मेकॅनिझममध्ये किती स्टेप्स आहेत, तर मी लगेच लिहून टाकतो इथे टू स्टेप मेकॅनिझम. आणि इथे मेकॅनिझममध्ये किती स्टेप आहेत, तर एकच आहे, सो वन स्टेप मेकॅनिझम. म्हणजे माझं काम इथे येऊन जात आहे. तर पहिल्या स्टेपला मग इथे काय म्हणतो आपण, या इथे पहिल्या स्टेपला काय म्हणणार आहे, आता इथून पुढे इंडिव्हिज्युअल याचं काम करूयात पहिल्यांदा, आणि त्याचं काम नंतर करूयात. मग याचं जे आहे त्याला आपण पहिल्यांदा काय म्हणतो, फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन. मग आता इथे फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन कसं होणार आहे, मी रिॲक्टनला थोडीशी एनर्जी देणार आहे. ऑलरेडी तिथला सी आणि बी आर बॉन्ड जो आहे तो वीक आहे, कारण तिथे तीन बल्की ग्रुप म्हणजे तीन सी एच थ्री ग्रुप अटॅच आहेत आपल्या सेंट्रल कार्बनला. तर तो जो आहे तो पार्शियली पोलार ग्रुप, तर आपल्याला माहितीच आहे सी आणि बी आरचा बॉन्ड पोलार आहे. मी त्याला थोडीशी एनर्जी दिली तर तो सी बी आर बॉन्ड जो आहे तो अजून एक्सटेंड होईल, कारण ॲटॉमिक साईज वाढतील, स्टेरिक हेंड्रन्स वाढेल, आणि तो बॉन्ड जो आहे तो एका एक्स्ट्रीम लेवलला जाऊन थांबेल. त्याच्यानंतर आपण हीट देणं थांबवणार आहे, तो ॲटोमॅटिक तीन लोक जे बल्की आहेत ते त्या बी आरला बाहेर ढकलतील आणि तो बॉन्ड तुटेल. मग आता इथे तयार होईल कार्बोकॅटायन. मग आता फॉर एक्झाम्पल समजा हा आपला आहे रिॲक्टंट मॉलिक्युल CH3, 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 आणि इथे आहे बी आर. वी नो दॅट बी आर आणि सीमध्ये पार्शियली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे. मग याला मी थोडंसं हीट केलं तर सी आणि बी आरचा बॉन्ड पार्शियली तुटला. या तिघांनी त्याला ढकललं आहे. मग इथे त्या झालं ट्रान्झिशन स्टेट वन, TS1 म्हणजे ट्रान्झिशन स्टेट वन. त्याच्यानंतर मी हीट केलं नाही, यांनी काय केलं, थोडीशी एनर्जी बाहेर टाकली आणि सी बी आरमधला बॉन्ड तोडला आणि सी कडे राहिले फक्त तीन सी एच थ्री. पण जेव्हा सी आणि बी आरने बॉन्ड तोडला तेव्हा हे दोन्ही इलेक्ट्रॉन बी आर जाताना घेऊन गेला आणि त्यांनी तयार केला सीवर पॉझिटिव्ह चार्ज आणि आपल्या बी आरवर निगेटिव्ह चार्ज. मग हा सी जर पॉझिटिव्हला आला तर याला म्हणायचं कार्बोकॅटायन. सो हा झाला आपला कार्बोकॅटायन. या कार्बोकॅटायनचं इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की याची थोडीशी हिस्ट्री जॉग्राफी आपल्याला माहिती असली पाहिजे. का? कारण याच्यामध्ये बऱ्याचशा क्वेश्चन्सला विचारण्याचा वाव असतो. मग ते इथे आलो, या कार्बनने तीनच बॉन्ड तयार केलेत. म्हणजे हा कार्बन कसा आहे, SP2 हायब्रिडाइज, आणि याचा बॉन्ड अँगल किती आहे, 120 डिग्री. म्हणजे या दोघांमधला, या दोघांमधला किंवा या दोघांमधला कुठलाही बॉन्ड अँगल घेतला तर तो असेल 120. ओके, आणि हे झालं आपलं फर्स्ट वन. त्यानंतर याची जॉमेट्री जी आहे त्याला जर का एक्सप्लेन केलं तर इट इज अ ट्रायगोनल प्लॅनर. ट्रायगोनल प्लेनर म्हणजे हा असा चपटा मॉलिक्युल आहे, ज्याच्याकडे वर एक सी एच थ्री, इकडे एक सी एच थ्री, इकडे एक सी एच थ्री, ही साईड रिकामी आहे, ही साईड रिकामी आहे.
तो आता या केस मध्ये दुसरा स्टेप मध्ये का होईल, दुसरा स्टेप मध्ये आता न्यूक्लियोफाइल अटॅक करणार आहे, म्हणजे आता न्यूक्लियोफिलिक अटॅक हा झाला आपला दुसरा स्टेपचा नेमिंग। म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये जेव्हा अटॅक करणार आहे तेव्हा हा न्यूक्लियोफाइल आहे समजा, आणि हा आपला मॉलिक्युल आहे, तर हा न्यूक्लियोफाइल या सेंट्रल कार्बनवरनं फ्रंटवरनं सुद्धा अटॅक करू शकतो किंवा बॅकवरनं सुद्धा अटॅक करू शकतो, म्हणजे आपल्याकडे दोन अटॅक पॉसिबल आहे लक्षात ठेवायचं। मग आता इथे CH3 आणि CH3 आहे, याच्यावर आहे पॉझिटिव्ह चार्ज, आणि आता आपण न्यूक्लियोफाइलला म्हणजे आपल्या Br- अटॅक करण्यासाठी पाठवलं, तर Br- फ्रंटने किंवा बॅकने कुठूनही अटॅक करू शकतो। मग आता या इथे मे बी हा फ्रंटने अटॅक करेल किंवा हा मे बी बॅकने अटॅक करेल, काही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे दोन पॉसिबिलिटीज आहेत, दोन्हीही पॉसिबिलिटीज जर का आपण चेक केल्या तर 50% हा आणि 50% हा अटॅक आपण पॉसिबल करूयात। सो फर्स्ट वन वर जो आहे तो फ्रंट साइड अटॅक असं लिहिलं मी, आणि मागे एक खाली बॅक साईड अटॅक लिहिलं, पण हे दोन्ही पॉसिबल करण्यासाठी मला थोडीशी एनर्जी द्यावी लागेल। ओके, अँड देन Br अप्रोचेस सेंट्रल कार्बन अँड फर्स्ट फॉर्म इट पार्शियली बॉन्ड विथ कार्बन, म्हणजे त्यांनी पूर्ण बॉन्ड तयार केला नाही, लगेच पार्शियली तयार केला, आणि मग त्यांनी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी काय केली, इव्हॉल्व केली, आणि मग त्याने कंप्लीट बॉन्ड तयार केला, म्हणजे हे CH3 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 पुन्हा आपापल्या जागेवर गेले, इथे सी फॉर्म्स पार्शियल बॉन्ड विथ Br, सॉरी उलटं झालं, आपल्याकडे आपण Br घेतला आहे, तर Br नसून आपला न्यूक्लियोफाइल जो आहे तो OH आहे, म्हणल्यानंतर मला हा Br नको आहे, मला हवा आहे OH, तर इथे असेल OH, इथे असेल OH, मग इथे येईल OH, सेम इकडे दुसऱ्यामध्ये, पण इथे मॉलिक्युल उलटा झाला असेल, इकडे आला असेल CH3, इकडे आला असेल CH3, इकडेही आला असेल CH3, आणि इथे आला असेल पार्शियली कुठे गेला OH। मग या फॉर्मला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन स्टेट टू, म्हणजे हा किंवा हा, आणि याच्यानंतर ते काय होतील, ते इव्हॉल्व लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी अँड देन दे फॉर्म कन्फर्म मीन्स वॉज स्ट्रॉंग बॉन्ड विथ OH, म्हणजे तयार काय होईल, आता सी इथे आला OH, इथे आला CH3, पण खालचा मॉलिक्युल जो आहे त्याच्यामध्ये OH जो आहे तो बरोबर अपोजिट डायरेक्शनला आला आहे विथ रिस्पेक्ट टू CH3 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 अँड Br, म्हणजे कुठे पहिला जो रिॲक्शन होता त्यामध्ये CH ला किंवा या सेंट्रल कार्बनला राईट साईडला Br होता, म्हणजे न्यूक्लियोफाइल होता, पण या केसमध्ये न्यूक्लियोफाइलची जागा काय झाली, उलटी झाली। मग या प्रॉडक्टला आपण काय म्हणतो, रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्युरेशन। सो इथे मला 50% प्रोडक्ट जो आहे इट ऑप्टेन बाय रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्युरेशन, आणि 50% प्रोडक्ट जो आहे इट ऑप्टेन बाय इन्वर्जन ऑफ कॉन्फिग्युरेशन, म्हणजे तो ज्योमेट्रीमध्ये रिॲक्टंटच्या बरोबर उलटा आला म्हणून इन्वर्जन, आणि जर रिॲक्टंट सारखा झाला त्याला म्हणायचं रिटेन्शन, म्हणजे 50% प्रॉडक्ट आला विथ इन्वर्जन, 50% प्रॉडक्ट आला विथ रिटेन्शन। मग याचा जर का मी एनर्जी प्रोफाईल डायग्राम काढायला गेलो तर तो असा येईल, याला म्हणतो आपण रिॲक्शन कोऑर्डिनेशन, इथे आहे पोटेन्शियल एनर्जी, सपोज दॅट आपल्या इथे रिॲक्टरने एनर्जी रिॲक्शन चालू केली, फर्स्ट इट गेन एनर्जी, इट रीच टू TS1, त्यानंतर यांनी एनर्जी लूज केली, देन इट कन्वर्ट इन टू कार्बो कॅटायन, देन अगेन गेन एनर्जी अँड फायनली कन्वर्ट इन टू प्रोडक्ट, मग या इथे आपण म्हणतो याला TS2। मग जेवढी एनर्जी यांनी ॲब्झॉर्ब केली TS1ला जाण्यासाठी याला म्हणायचं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन 1, आणि इथून जेवढी एनर्जी घेतली आहे त्याला म्हणायचं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन 2। त्यानंतर रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमधली जी काही एनर्जी डिफरन्स होती दॅट रिप्रेझेंट बाय ΔH, म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन। मग हा झाला आपला SN1 फॉर्मॅट। आता SN2 जाऊ आपण, SN2 आपण ऑलरेडी अर्ध्या लेवलपर्यंत कामकाज केलं होतं, आता आपल्याला काय करायचं आहे तर केमिकल
वन स्टेप रिएक्शन मध्ये आपल्याला रिएक्शन ला एक्सप्लेन करायचे. मग आपण आता असं जाऊयात पुढे पुढे पुढे. सो रिएक्शन कोण आहे? यांची आहे. सो सी CH3 आणि BR. आता हे जर का असे असते तर या तिघांनी याला स्टेरिक हिंड्रन्स क्रिएट केला असता आणि CBR ची पोलॅरिटी वाढली असती. पण तसं नसून इथे कोण आहेत तर फक्त हायड्रोजन 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 आहेत. म्हणजे हे हायड्रोजन 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 ॲज कम्पेअर टू CH3 छोटे छोटे आहेत. तर हे त्या BR ला ढकलण्यामध्ये सक्षम नाही आहेत. मीन्स वॉट? दॅट मच पॉवरफुल नाही आहेत. म्हणून ह्या CBR चा बॉन्ड स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर टू वॉट? CH3 थ्राईज CBR. मग आता इथे BR ला बाहेर काढण्यासाठी मला OH ची गरज लागणार आहे, त्याशिवाय काम होणार नाही आहे. मग आता मी फर्स्ट काय केलं? फर्स्ट याला हीट केलं. हीट केल्यानंतर हा झाला एक्सपांड. त्यानंतर OH नी याच्या बॅक साईडने अटॅक केला, कारण फ्रंट साईड अटॅक इज नॉट पॉसिबल बिकॉज OH ला BR रिपेल करेल. म्हणजे इथून जर का OH ने जायचा प्रयत्न केला असेल तर BR त्याला काय करेल? रिपेल करेल. आणि जर का BR ने त्याला रिपेल केलं तर तो पॉसिबल होऊ शकणार नाही अटॅक. म्हणून BR च्या अपोजिट डायरेक्शननी OH आला आणि याने C बरोबर पार्शियल बॉन्ड तयार केला. ॲट द सेम टाइम C आणि BR चा बॉन्ड पार्शियली ब्रेक झाला. सो हियर कार्बन इज टेम्पररीली पेंटावॅलेंट. म्हणजे त्यांनी 5 बॉन्ड तयार केले, पण 5 बॉन्डमधला एक बॉन्ड जो आहे तो BR बरोबरचा आणि एक बॉन्ड जो आहे तो OH बरोबरचा, याला म्हणायचं वीक बॉन्ड किंवा पार्शली अनबॅलेन्स, किंवा ज्याला आपण म्हणता येईल परफेक्ट फुल बॉन्ड नाही आहे, तो पार्शल बॉन्ड आहे. मग हा झाला TS. आपला TS मीन्स वॉट? इट ट्रान्झिशन स्टेट. याच्यानंतर हा जो आहे इट लूज अ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, आणि या दोघांमधला जो स्ट्रॉंग आहे तो तिथे राहील आणि जो वीक आहे तो निघून जाईल. फॉर एक्झाम्पल आत्ता वीक जो आहे तो BR आहे, तो BR या दोन्ही इलेक्ट्रॉनला घेऊन निघून गेला आणि COH चा बॉन्ड झाला स्ट्रॉंग. आणि हे हायड्रोजन जे आहे त्यांनी कम्प्लिटली काय दाखवलं? इन्वर्जन. मग इथे 100% प्रोडक्ट आला विथ इन्वर्जन. सो हियर वी ऑब्टेन 100% प्रोडक्ट विथ इन्वर्जन. मग आता याचा जर का एनर्जी प्रोफाईल डायग्राम काढला तर हा एनर्जी प्रोफाईल डायग्राम असा येईल. इथे पोटेन्शियल एनर्जी, इथे रिॲक्शन कोऑर्डिनेशन, इथे आपले रिॲक्टंटची एनर्जी. याने फर्स्ट वन इट ऍब्झॉर्ब एनर्जी अँड रिचेस टू ट्रान्झिशन स्टेट, देन इट लूज एनर्जी अँड कन्वर्ट इन टू प्रोडक्ट. सो हियर रिॲक्टंट एनर्जी आणि ही आहे आपली प्रोडक्ट एनर्जी, या दोघांमधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला आपण ΔH. मीन्स एनर्जी रिॲक्शनची किंवा हीट ऑफ रिॲक्शन किंवा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. मग या दोघांमध्ये जेवढे मी डिफरन्स सांगितले त्यामधले मोजून 4 डिफरन्स तुम्हाला SN1 आणि SN2 मधल्या एक्सप्लेनेशनला येतात. मग आता हे झाले मेकॅनिझम. आणि याच्यामधला एक महत्त्वाचा पार्ट जो असतो तो मी तुम्हाला सांगतो आहे की मोस्टली मेकॅनिझमवर क्वेश्चन न येता क्वेश्चन कशावर येतो? डिफरन्सवर येतो. डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2. तर याच्यामध्ये 2 मार्क्सला आपल्याला मिनिमम 4 डिस्टिंग्विश्ड पॉईंट म्हणजे डिफरन्स दाखवायचे असतात. मग हे दोन्ही नीट जर का आत्ता पाहिले तर तुम्हाला 4 पेक्षा जास्त डिफरंट पॉईंट सापडतील. तर मग आता इथे तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन जो आहे त्याच्यामध्ये जेवढे काही मेन कंटेंट आहेत ते आपण फिनिश्ड केलेले आहेत आणि त्याच्यावर बऱ्याचशा एक्झाम्पल्सची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे तेव्हा तो टॉपिक परफेक्ट होईल. मग हे जे काही आज आणि लेक्चरमध्ये कालच्या परवाच्या किंवा या 3 सेशन्समध्ये जेवढे काही आपण हॅलोजनचे कंटेंट पाहिले ते कंटेंट महत्त्वाचे आहेत आणि क्वेश्चन्स नॉर्मली त्याच्यावरच येतो. तर त्या लोकांना तुम्ही परफेक्ट करा. व्हिडिओ मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशननी पहा, म्हणजे तुमचे बरेचसे काही पिक्चर्स जे आहेत ते क्लिअर होतील. ठीक आहे, तर आपण आज इथे थांबूयात. म्हणजे हॅलोजनचं आपण 3 तासामध्ये सगळं जे काही आहे ते वर्क फिनिश केलं आहे. तर नेक्स्ट लेक्चर घेऊन मी लवकरच येतो. तोपर्यंत गुड बाय.